संविधान दिनानिमित्त सामाजिक उपक्रम राबवत पारनेर शहरात सचिन नगरे मित्र मंडळाच्या वतीने सर्व शासकीय कार्यालयांमध्ये संविधानाच्या प्रती वाटप करण्यात आले. पारनेर येथे भारतीय संविधान दिनानिमित्त सचिन नगरे मित्र मंडळाच्या वतीने शहरात विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम घेण्यात आले. शासकीय कार्यालयांमध्ये संविधानाच्या प्रती वाटप करण्यात आल्या. हा उपक्रम राबवत संविधान दिनानिमित्त लोकजागृती करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानाने दिलेले लोकांना अधिकार व कायदे याबाबत माहिती सामाजिक कार्यकर्ते सचिन नगरे यांनी दिली. पारनेर शहरामध्ये शासकीय कार्यालयात संविधानाच्या प्रती वाटप करण्यात आल्या. लोकांना संविधानामुळे मिळालेले हक्क, स्वातंत्र्य, अधिकार याविषयी जागृती करून भारतीय संविधानाचा प्रचार व प्रसार करण्यात आला. यावेळी सचिन नगरे, पप्पू आवटी, ऍडव्होकेट गणेश कावरे, संतोष नगरे, दादा शेटे, ऍडव्होकेट संकेत ठाणगे, रामकृष्ण पवार आदी उपस्थित होते. काल पारनेर शहरामध्ये संविधान दिनाच्या निमित्ताने वेगवेगळे उपक्रम साजरे केले. या तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय निशलाव रंके साहेब यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके यांच्या उपस्थितीमध्ये पारनेर येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्या ठिकाणी नगरपंचायतमार्फत लहान मुलांसाठी काही स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्या स्पर्धांचं बक्षीस वितरण माननीय जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके यांच्या हस्ते करण्यात आलं. त्याचप्रमाणे आमदार लोकनितीन देशलंकी यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटोला पुष्पहार अर्पण करून तसेच संविधानाची प्रत त्या ठिकाणी त्या संविधानाच्या प्रतीचं वाचन करून प्रतिज्ञेचं वाचन करून त्या ठिकाणी संविधान दिन साजरा करण्यात आला. या संविधानाच्या दिनाच्या निमित्तानं जे संविधान दिनाचं जे महत्त्व आहे की अजूनही बऱ्याचशा लोकांना संविधान दिन म्हणजे काय हेच माहीत नाही. 1950 साली ज्यावेळेस आपली राज्यघटना अंमलात आली या राज्यघटनेनुसार या लोकशाहीचं राज्य या भारत देशामध्ये निर्माण झालं. त्या लोकशाहीबद्दल, त्या संविधानाबद्दल, त्यांनी दिलेले सामान्य जनतेला दिलेले अधिकार, स्वातंत्र्य, समता, बंधुता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या सर्व मूल्य, या राज्यघटनेची मूल्य अजूनही समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलेली नाही. लोकशाहीमध्ये काय असतं, लोकशाही काय, संविधान काय, याचे अधिकार काय, आपल्याला यापासून काय काय अधिकार किंवा काय काही फायदे मिळालेत हे अजून बऱ्याच लोकांना याची माहिती नाही. म्हणून आम्ही या पारनेर शहरामध्ये संविधान जागृती समितीच्या वतीने दर प्रत्येक वर्षी संविधानाचा प्रचार प्रसार करून या संविधानाची, राज्यघटनेची माहिती शेवटच्या घटकापर्यंत कशी पोहोचवली जाईल यासाठी सातत्यानं उपक्रम राबवत असतो. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही काल संविधानाचे प्रती काही शासकीय कार्यालयांमध्ये आपले पारनेर पोलीस स्टेशनचे PI साहेब बळद साहेब यांनाही त्या संविधानाची प्रत आम्ही काल भेट दिली. त्याचप्रमाणे नगरपंचायतच्या मुख्याधिकारी कुमावत मॅडम यांनाही संविधानाच्या दिवशी या शुभेच्छा देऊन त्यांनाही संविधानाची एक प्रत त्यांच्या कार्यालयामध्ये भेट दिली. असे उपक्रम प्रत्येक वर्षी आम्ही संविधानाच्या जागृत करण्यासाठी, संविधानाचा प्रचार प्रसार करण्यासाठी सातत्याने राबवत असतो. म्हणून या ठिकाणी कालचा दिवस आम्ही अशा पद्धतीने मोठ्या उत्साहात आणि मोठ्या जोशामध्ये आम्ही तो साजरा केला. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.